शाळेच्या संदर्भातला निर्णय राज्य सरकारनं घेतला असला तरीही राज्य सरकार समोर आता नवसंकट आहे। मुंबई पुणे कोल्हापूर आणि अमरावती मध्ये महाराष्ट्रात शाळा सुरू करण्याचा निर्णय तिथल्या प्रशासनानं घेतलाय। पालक धास्तावले, शाळा सुरू होण्यात असताना राज्यात पालकांची धास्ती कमी झालेली नाही। मुलांना शाळेत पाठवायला पालक तयार आहेत का? याबाबत जय महाराष्ट्रानं राज्यभरात पालकांना प्रश्न विचारले। राज्य शाळा सुरू होताना शिक्षकही काळजीत आहेत, त्यांना संसर्गाची भीती आहे आणि नोकरीची सुद्धा। पालकांच्या काय प्रतिक्रिया आहेत पाहूयात। निर्णय घेतला स्वागत आम्ही करतो, त्याचबरोबर जर का ही व्यवस्था होत असताना आम्ही मुलांची काळजी घेऊ, त्याचबरोबर ह्या मुलांना जे ट्रेन आहेत, लोकल ट्रेन्स आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी प्रवेश देण्याची प्रक्रियाही सुरू करावी। मुंबई महानगरपालिकेने ज्या ऑनलाईन शाळा रेग्युलर चालू होणार होत्या त्या पोस्टपोन केलेल्या आहेत, त्यांनी शाळा तूर्त उघडण्याचा निर्णय हा पुढे ढकलला आहे। माझी सुद्धा पुण्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे की पुणे महानगरपालिकेच्या शाळा व इतर शाळा ह्या देखील त्यांनी उशिरा सुरू कराव्यात। मानसिकता आमची अशी आहे की आम्ही काय मुलांच्या जीवाशी खेळणार नाही आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत मुलांना शाळेत पाठवणार नाही। कारण त्याचं कारण असं आहे की आता 6 महिने उलटून गेले शाळा सुरू होऊन, तसं 17 सुरू होते ते जून महिन्यात, आता आला नोव्हेंबर, नोव्हेंबर संपला, राहिले 3 महिने, 3 महिन्यात मुलांची प्रोग्रेस स्कूल काय करणार? निश्चितच नाही शाळा पाल्याला मी माझ्या शाळेमध्ये पाठवणार नाही, कारण संपूर्ण जबाबदारी जर राज्य शासन घ्यायला तयार असेल आणि मुळात राज्य शासन जबाबदारी घेण्यास असक्षम आहे। मुलांना शाळेमध्ये जर पाठवलं तर तेवढी अजून मुलांना समज आलेली नाही आहे। शाळेमध्ये विविध प्रकारचे त्यांचे खेळ असतात, प्रॅक्टिकल्स असतात, या सगळ्यांच्या माध्यमातून शाळा प्रत्येक रोज दिवशी सॅनिटायझेशन करू शकणार आहे का?